आज आपण पेठा बनवू, मस्त हलवाकडे असतो तसा, मस्त असा रसलेला असतो, मस्त आवाज येतो आहे बघू शकता कुरकुरीत. एक तुम्हाला तोडून दाखवते, मस्त आतमध्ये पदर आले, वरून साखरेचं कोटिंग. असं तुम्ही म्हणाल गव्हाचं पीठ वापरू शकतो का? नाही, मैद्याशिवाय काही पदार्थ नाही बनत. जिलेबी, पेठा, तेवढे काय आपण पोट भरून खात नाही. ते मस्त आपले पेठा तयार झाला, अजून गार झाल्यावर त्याला छान कलर येईल असं वरून. त्याकरता मी वाटी मैदा घेतलाय, मैदा चाळून घ्यायचा. भिजवायला पाण्याने न भिजवता दूध घेतलंय, अर्धी वाटी साखर घेतलीय, तुपाचं मोहन टाकून घ्यायचं आपल्याला. एक चार चमचे, चार छोटे चमचे मोहन टाकून घेते. सगळीकडून असं चोळून लावून घ्यायचं. तेलाचं मोहन देऊ शकता असं मोहन, तुपाचं मोहन, मैद्याला असं चोळून चोळून लावायचं. मस्त असा घट्ट गोळा बांधला जाईल तोपर्यंत, म्हणजे असे पेठ आपला मस्त खुसखुशीत होईल. थोडं थोडं दूध घालू, थोडं थोडं घालायचं. थोडं थोडं दूध घालायचं, तुम्ही पाण्याने पण भिजू शकता. पण आपल्या मुलांसाठीच करायचंय तर थोडस हेल्दी, पौष्टिक, मस्त दूध आणि खुसखुशीत राहतात, टेस्ट पण वाढते, चव पण वाढते. पूर्वीच्या काळी पदार्थ खूप कमी राहायचे, हलव्याकडचे म्हणा का लहान मुलांचं खाऊ म्हणा, या पदार्थांचं खूप अप्रूप राहायचं. गोड शेव, गोड जिलेबी, पेठा, पापडी, हेच पदार्थ राहायचे हलवायाकडे, गावाकडे असो किंवा शहरात असो. आता खूप नवीन नवीन पदार्थ आले, खूप वेळ असं मळायचं नाही मैद्याला, तेवढं लक्षात ठेवायचं. जेवढं जास्त मळणार तेवढा तो मैदा वातड होतो, त्याच्यात ग्लुटेन तयार होतं. आपल्याला खुसखुशीत पाहिजे, चिवट नको पाहिजे, असं गोळा करून. तरी आजूबाजूला असे तळे पडले तरी काही हरकत नाही. त्याच्यावर तूप लावू, तूप लावून घेतलंय. थोडासा मैदा भरभरून घेते, मस्त लेअर पडतील आपले. त्याची एक घडी करून घ्यायची, मैदा पसरून घेतला मी. परत याला थोडस तूप लावून घ्यायचं, परत मैदा पसरून घेते. जे पेठा मस्त असा लेअर पडदे येतील त्याला खुसखुशीत होईल. लाटून घेते, आधी चौकोन करून घेते मी, म्हणजे लाटताना चौकोन होईल, गोल पोळी राहिली तर आजूबाजूचे कडा वाया जातात, परत परत लाटावा लागतो गोळा. एवढी जाड पोळी लाटून घेतली मी, त्याचे कडा परत एकदा काढून घेते. एकसारख्या आकाराच्या पट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे समान असे आकाराच्या पट्ट्या राहिल्या तळतांना सोबत तळल्या जातात. इथं एक कच्ची, एक
डार्क झालेली तळता तळता एखाद्याचा कलर डार्क होऊन जातो म्हणजे पातळ असते ती. तुम्हाला सगळ्या रेसिपी मी सोप्या करून दाखवते, हलवायाकडच्या असो किंवा घरच्या असो, पण आपल्याला लाईक एवढे मिळत नाही, व्ह्यू मिळत नाही. असं का झालं असेल? आपले पदार्थ तर अगदी सोपे करून मस्त अगदी चमचमीत पदार्थ येत आहेत. आता याच्यात अजून मी असे तीन भागात कट करून घेते, एकसारख्या आकाराचे येतील. प्लेटवर काढून घेते. प्लेटला तूप लावून घेतलंय मी. मस्त एका आकाराचे झाले आपला पेठा. पेठाच्या स्टिक तळायला, पट्ट्या तळायला मी तेल ठेवलंय. तेल तापलंय का आपण चेक करून बघू. बरोबर तापलंय. तेल तापलं म्हणजे गॅस एकदम कमी करून घ्यायचा. इतका कमी तर गॅस बंद होईल, इतकं बटन कमी करायचं म्हणजे फिरवलं तर बंद होईल. गोळा काढून घेऊ. पूर्वीच्या काळी घरातले कोणी पाहुणे आले तर खाऊ लहान मुलांचा पेठा, किंवा कोणी देवस्थानला गेलं, यात्रेला गेलं, लहान मुलांना खाऊ म्हणजे पेठा जास्त दिवस टिकणारा आणि मस्त अगदी चवीला दिसायलाही सुंदर असा. तेल तापलं म्हणजे टाकून घ्यायचे, थोडे लांब लांब अंतरावर टाकायचे. जास्त तेल पण नाही लागत तळायला. सोप्यात सोपी रेसिपी आणि तेवढीच चविष्ट, दिसायलाही सुंदर टिकणारी. तेलात पट्ट्या आपण स्टिक टाकलेल्या थोड्या वर आल्या का तेव्हाच आपण झारा लावायचा किंवा चमचा लावायचा, त्याच्या आधी नाही, नाहीतर तुटतील. मस्त असे खुसखुशीत झाले. भरपूर मोहन टाकायचं, दुधामध्ये भिजवायचे जे मंद गॅसवर मध्येपर्यंत तळले जातील असे. तळले गेले म्हणजे असे हलके होतात, वरती येतात आणि टणक पण लागतं असं झाऱ्याला, त्याच्या आवाजावरूनच कळतं होत आहेत. असं मस्त कलर दिसतोय आत्ताच. तेलातले बुडबुडे कमी होऊ द्यायचे, म्हणजे जाड जाड स्टिक आहेत आपल्या आतमध्ये पर्यंत तळला जायला पाहिजे, शिजायला पाहिजे. थोडा कलर बदलला आहे, काढून घेते मी. बुडबुडे कमी झाले. जास्तच जर बुडबुडे एकदमच बंद होऊन गेले, काढलं तर जास्त कडक होते म्हणजे, त्याच्यात पाक पण जिरायला पाहिजे. मी या स्टेजला काढलं म्हणजे ते स्वतःच्या हीटवर अजून तळले जातात, त्याची प्रोसेस चालू असते, एवढं गरम असतात तर ते. तेल जर जास्त तापलेलं राहिलं दुसऱ्यांदा तेलात सोडताना, थोडा वेळ गॅस बंद करून घ्यायचा किंवा थंड होऊ द्यायचं थोडं, कारण खूपच तापलेल्या तेलात सोडलं तुम्ही वरती लवकर कलर येईल पेठाला, मध्ये कच्चे राहतील. दिवाळीतला एक गोडाचा पदार्थ पेठा. मस्त असे तळले गेले, बघू शकता तुम किती खुसखुशीत झाले ते. मस्त असे लेअर पडले. कढई ठेवली मी, त्याच्यात आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. अर्धी वाटी साखर घेतली, साखर अशी ब्रँडेड साखर घ्यायची, तिचा पाक छान येतो असा व्हाईट. साखर बुडेल एवढं पाणी टाकून घेते मी.
लोकल साखर घेतली म्हणजे ते पिवळ्या रंगाचा पाक होतो त्याची मळी काढावी लागते, परत मग त्याचा गुळासारखा सुगंध येतो पिवळट साखरेचा, लोकल साखर असते ती। साखर वितळली का आपल्याला पाक पक्का बनवून घ्यायचा आहे, हलवत राहायचं सारखं, नाही तर खाली तर कडक होऊन जाईल साखर। नॉनस्टिकचे भांडे लवकर तापतात, ॲल्युमिनियमचे असतात ते बाहेरून। पाक पक्का बनवायचा आहे, व्हाईट कलर यायला लागला आहे पण तरी आपण चेक करून बघायचा, त्याच्या आधी गॅस बंद करून द्यायचा। आता आपण चेक करता नादात जास्त कडक होऊन जाईल। एक प्लेट घेतली मी, त्याच्यावर आपण ठिपका ठेवून घ्यायचा, तो ठिपका हलत नाही आहे, मोतीसारखा झाला आहे म्हणजे पाक झाला आहे आपला पक्का। एक चमचा तूप टाकून घेते मी, तूप चांगलं एकत्र करून घ्यायचं। त्यात आपण येतवलेलं पेठा तो टाकून घेतो, परत गॅस चालू करून घेते। चेक करण्यापुरतं मी बंद केला होता, गॅस चालू केला मी आणि एक सारखा हलवत राहायचं, खालीवर करत राहायचं। प्रमाण सगळं व्यवस्थित दिलंय मी, साखरेचं, मैद्याचं, दुधाचं। तुमची रेसिपी प्रमाणाबरोबर आणि पूर्ण शेवटपर्यंत रेसिपी बघत चला, म्हणजे तुमची रेसिपी कधीच बिघडणार नाही सुरुवातपासून शेवटपर्यंत। एखादा मिनटं गॅस चालू ठेवला आहे मी, आता गॅस बंद करते आणि असं चालवत राहायचंय गरम पॅनवर सगळीकडून कालून कालून। तुम्हाला सुगंधासाठी ह्याच्यात वेलची पावडर टाकायची असेल टाकू शकता किंवा रोजीसेंट टाकू शकतात। दिवाळीतलं स्नॅक्स धीरे धीरे असं कालवत राहायचं गार होण्यासाठी। कढई गरम असते त्यामुळे मी ताटात काढून घेते। मस्त झाले पेठा, लहान मुलांचा खाऊ, छोटे मुलांना खेड्यागावात हातात पकडता यायला लागलं का अशी पेठा। गोडशेव गोड जिलेबी हातात पकडले म्हणजे मुलं रडायचे थांबायचे, आया त्यांच्या त्यांच्या कामं करत राहायच्या। पौष्टिक आहे लहान मुलांसाठी आणि मैदा काय आपण रोज रोज खात नाही आणि ते इकडं जेवण आहे बुवा असं नाही आहे, एवढा तेवढा मैदा जातो पोटात। असं तुम्ही म्हणाल गव्हाचं पीठ वापरू शकतो का, नाही मैद्याशिवाय काही पदार्थ नाही बनत, जिलेबी पेठा तेवढे काय आपण पोट भरून खात नाही। ते मस्त आपले पेठा तयार झाला, अजून गार झाल्यावर त्याला छान कलर येईल असं वरून साखरेचा लेअर।